नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववी विषय विज्ञान भाग दोन यातील नवव्या टॉपिकविषयी आपण माहिती घेत होतो या नव्या टॉपिकचा हा चौथा व्हिडिओ आहे नवव्या टॉपिकचं नाव आहे एनवायरमेंटल मॅनेजमेंट मित्रांनो या टॉपिकमध्ये आपल्याला एकूण चार पॉईंट पाहायचे आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे तो पहिला पॉईंट म्हणजे वेदर अँड क्लायमेट त्यानंतर मेट्रोलॉजी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट त्यापैकी पहिले जे दोन भाग आहेत म्हणजे वेदर अँड क्लायमेट याबद्दलची माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिली आणि त्यानंतर बद्दलचा जो कन्सेप्ट आहे तो आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे तर आजच्या तसाला आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट याबद्दल माहिती घेणार आहोत बघूयात आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबद्दलचा काही पार्ट यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे ॲक्च्युली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणं हे का आवश्यक आहे ही आजच्या काळाची गरज का आहे याविषयीचा पहिला पॉईंट आपण आज बघणार आहोत सुरुवात करूयात नेसेसिटी ऑफ अ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घन कचरा व्यवस्थापन करणं हे का आवश्यक आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्याला माहित आहे की ज्या पर्यावरणामध्ये आपण राहतो ज्या वातावरणामध्ये राहतो हे वातावरण स्वच्छ असणं हे अतिशय आवश्यक आहे म्हणजे प्रदूषणमुक्त जर हवा असेल पाणी असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहील म्हणजे आपलं आरोग्य आणि पर्यावरण याचा निकटचा संबंध आहे म्हणून जो कचरा किंवा वेस्ट तयार होते त्याचं व्यवस्थापन करणं हे नितांत आवश्यक आहे नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट पहिला पॉईंट बघूयात आपण फॉर प्रिव्हेंटिंग एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड कीप द सराउंडिंग क्लीन सो वॉट इज द इंटेन्शन टुवर्ड द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट द फर्स्ट थिंग दॅट वी हॅव टू प्रिव्हेंट द एन्व्हायरमेंटल पोल्युशन

वर्क अँड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाचा आणखीन एक फायदा आपल्याला असं होतो की या कचऱ्यापासून सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीचं फर्टिलायझर आपल्याला पिकासाठी किंवा शेतीसाठी निर्माण करता येतं म्हणजे खतांची निर्मिती करणं हा यातून आपल्याला हेतू साध्य होऊ शकतो आणि त्याचबरोबर हे काम करण्यासाठी जे मजूर लागतील किंवा कामगार लागतील त्यांना सुद्धा त्यातून काम मिळेल किंवा एक व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते हा एक फायदा आहे त्यानंतरच नेक्स्ट पॉईंट आहे टू रिड्यूस द स्ट्रेन ऑन द नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे त्याच्यावरती प्रचंड ताण येतोय तर आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट केलं म्हणजे कचऱ्यातील काही टाकाऊ पदार्थांचा जर पुन्हा पुनर्वापर आपल्याला करता आला तर नक्कीच नैसर्गिक साधन संपत्तीवरचा ताण कमी व्हायला मदत होईल सो टू रिड्यूस द स्ट्रेन ऑन द नॅचरल रिसोर्सेस थ्रू द ट्रीटमेंट ऑफ सॉलिड वेस्ट सॉलिड वेस्ट वरती ट्रीटमेंट करणं आणि ते परत पुनर्वापरासाठी उपयोगात आणणं हे एक आपण करू शकतो त्यानंतर टू इम्प्रूव द हेल्थ अँड क्वालिटी ऑफ लाइफ बघा आपलं आरोग्य सुधारणं आपला स्तर उंचावण यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो अँड टू मेंटेन द एनवायरमेंटल बॅलन्स आणि सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुद्धा या घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे आता आवश्यकता आहे आवश्यकता असं नुसतं म्हणून काय उपयोग आहे नेमकं हा कचऱ्याचं किंवा घनकचऱ्याचं व्यवस्थापन आपण कसं करू शकतो किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी आपण काय करता येईल आपल्याला या विषयीचा योग्य असा फ्लोचार्ट या ठिकाणी दिलाय तो आपण बघूयात पहा नेमकं का टायटल काय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घन कचरा व्यवस्थापन कशा पद्धतीनं आपण करू शकतो त्यासाठी काही पॉइंट्स दिलेले आहेत आपण बघूयात पहिला पॉईंट आहे सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट सो व्हॉट एव्हर द वेस्ट वी हॅव कलेक्टेड दॅट वी हॅव टू सॉर्ट आउट अँड वन सेकेन रिसायकल इट जो काही कचरा असेल त्याचं विलगीकरण करणं विभागणी करणं आणि मग त्याचा वापर करणं ज्या पद्धतीनं आपण सध्या करतोय पहा सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करतो सॉलिड वेस्ट आणि वेट वेस्ट या पद्धतीनं सेकंड आपल्याला करता येईल कॉम्पोस्टिंग कॉम्पोस्टिंग म्हणजे निर्मिती करणं त्यानंतर सेफ लँडफिल साईट्स जो कचरा असेल तो सेफ अशा लँडफिल्स करायचा म्हणजे गावाच्या बाहेरचा जो मोठा भाग असेल की जिथं फार लोक वस्ती नाही अशा ठिकाणी जमिनीमध्ये चर खाणून किंवा खड्डे खाणून हा कचरा उरला पाहिजे की जो उपयोगात येत नाही आहे त्यानंतर वर्मी कॉम्पोस्टिंग वर्मी कॉम्पोस्टिंग याचा अर्थ होतो गांडूळ खत निर्मिती म्हणजे जो कचरा असेल त्याच्यामध्ये कृत्रिम गांडुळं सोडायची त्या गांडुळाची वाढ करायची आणि त्यांच्यापासून जे खत निर्माण होईल ते आपल्याला शेतीसाठी उपयोगात आणता येईल त्यानंतर इंडस्ट्रीयल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इंडस्ट्रीमधून सुद्धा बरंच सॉलिड वेस्ट बाहेर पडतं तर <coughs> हे जे इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं कारखान्यांमधून बाहेर पडणार जो घनकचरा असेल त्याचंही व्यवस्थापन केलं पाहिजे कशा पद्धतीनं लँड मेथड आता सांगितलं तुम्हाला मी त्यानंतर पायरोलिसिस टेक्निक आपण वापरू शकतो पायरोलिसिस म्हणजे काय नेमकं का? एनर्जी प्रोडक्शन बाय बर्निंग ऑफ वेस्ट ॲट हाय टेम्परेचर जो वेस्ट असेल किंवा जो कचरा असेल तो उच्च तापमानाला तापवायचा तर हिट करायचं आणि त्यापासून बायोगॅस किंवा बायो इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळवता येते तर हा पायरोलिसिसचा कन्सेप्ट पण व्यवस्थित समजून आणि लक्षात ठेवा आणखीन एक मेथड आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट दॅट इज इन्सिनरेशन बायोमेडिकल वेस्टबद्दल आपण चर्चा केलेली आहे दवाखान्यामधून जे बाहेर पडणारं वेस्ट मटेरियल असेल त्यामध्ये सिरिंजेस असतील निडल्स असतील किंवा काही खराब झालेले अवयव असेल ब्लड असेल तर हा सगळा जो कचरा आहे त्याचंसुद्धा विल्हेवाट योग्य पद्धतीनं लावणं त्याला काय म्हणतात त्याला आपल्याला गाडणं पूर्ण की जेणेकरून इन्फेक्शन होणार नाही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार नाही पोल्युशन होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे ठीक आहे याचं स्पष्टीकरण आपण आता बघूयात

म्हणजे वाहनं असतील इंडस्ट्री असतील याच्यामधून बाहेर पडणारे धूर असेल वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतील किंवा काही वस्तू असतील तर याच्यामुळं प्रदूषण होत आहे किंवा पर्यावरणाचा अपाय होतोय पर्यावरणाला असं आपल्याला म्हणता येईल आणि हे स्वच्छ करण्यासाठी पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी आपण याच्यावरती काम करणं आवश्यक आहे फॉर धिस पर्पज वी शूड इम्प्लिमेंट मेजर्स लाईक इन्क्रीजिंग द एफिशियन्सी ऑफ अ प्रोडक्शन प्रोसेस पा आता नेमकं आपल्याला काय करता येईल तर इंडस्ट्रीमध्ये ज्या काही प्रोसेसेस चालतात त्याच्यामध्ये चा मॉडिफिकेशन केलं पाहिजे की जेणेकरून जे वेस्ट तयार होतंय मग सॉलिड लिक्विड गॅस कुठल्या का फॉर्ममध्ये असे ना ते कमी कसं करता येईल याचाही विचार आपण करणं आवश्यक आहे सो दॅट मिनिमम वेस्ट विल बी जनरेटेड म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा फायदा काय होणार आहे तर जे वेस्ट निर्माण होणार आहे त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो <coughs> वेस्ट विल बी जनरेटेड रिड्यूसिंग द गार्बेज प्रोडक्शन बाय रिसायकलिंग रियूज ऑफ द वेस्ट मटेरियल आणि त्याच्याशिवाय जरी एवढं नवीन टेक्निक वापरून किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला तरीसुद्धा वेस्ट तयार होणार आहे त्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी करता येईल त्याचबरोबर त्यातलं काही वेस्ट रियूज करता येईल किंवा रिसायकल करता येईल रियूज करता येईल म्हणजे काय तर त्याचा पुनर्वापर करता येईल एखादी बॅग असेल आपण आणलेली किंवा एखादी वस्तू असेल डबा असेल कॅन असेल तर त्याचा परत परत आपण वापर करू शकतो एकदा वापरायचं वापरायचं आणि फेकून द्यायचं असं न करता आपण रियूज करू शकतो किंवा कचऱ्यातल्याही काही वस्तू अशा आहेत की त्या रिसायकल करू शकतो म्हणजे त्याचं काय करायचं परत प्रोसेसिंग करून प्रक्रिया करून नवीन पदार्थामध्ये त्याची निर्मिती आपण करू शकतो ठीक आहे नेक्स्ट कडे आपण जाणार आहोत सेवन प्रिन्सिपल्स ऑफ अ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नेक्स्ट पॉईंट काय पहा सेवन प्रिन्सिपल्स ऑफ अ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट एक सात तत्व आपल्याला दिलेले आहेत की ज्याच्यामधून आपण घन कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो कोणकोणते सेवन प्रिन्सिपल्स आहेत आपण एक एक करून बघूयात त्यातलं पहिलं जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे रियूज रियूज याचा अर्थ काय पुनर्वापर करणे मी आता सांगितलं मित्रांनो तुम्हाला की कि अशा कितीतरी वस्तू आहेत की ज्या काम झाल्यानंतर टाकाऊ म्हणून फेकून न देता आपण त्याचा परत वापर करू शकतो म्हणजे एखादी पिशवी असेल तर परत परत ती उपयोगात आपल्याला आणता येईल किंवा काही कागद असतील तर त्याचासुद्धा आपण रिसायकल किंवा पुनर्वापर करू शकतो आफ्टर यूज मटेरियल शुड बी रियूज फॉर सम अदर प्रॉपर पर्पजेस पा म्हणजे एखाद्या वस्तूचा एखाद्या वापरा विशिष्ट प्रकारे वापर करून झाल्यानंतर सुद्धा आपण ती परत उपयोगात आणू शकतो त्यानंतर दुसरं जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे रिफ्यूज रिफ्यूज याचा अर्थ नाकारणे किंवा टाळणे म्हणजे काही वस्तू की ज्या विघटनशील नाही आहेत त्यांचं विघटन व्हायला खूप कालावधी लागतो तर अशा वस्तू आपण वापरायचंच कशाला तर या वस्तूंचा वापर टाळणं हा एक दुसरा उपाय किंवा दुसरं तत्त्व आपल्याला म्हणता येईल रिफ्युजल टू यूज आर्टिकल्स मेड फ्रॉम द नॉन डिग्रेडेबल आर्टिकल्स लाईक द प्लॅस्टिक अँड थर्मोकोल प्लॅस्टिक आणि थर्मोकोलचे जे वस्तू आहेत यांचं डिग्रेडेशन होण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणून या वस्तूंचा वापर टाळणं किंवा नाकारणं रिफ्यूज करणं हे आवश्यक आहे नेक्स्ट प्रिन्सिपल आपण बघूयात रिसायकल रिसायकल म्हणजे काय पुनर्वापर करणे किंवा त्याच्यावर प्रक्रिया करणे आणि त्याच्यापासून नवीन वस्तूंची निर्मिती करून त्या वस्तू वापरणे पहा प्रोडक्शन ऑफ अ युजफुल आर्टिकल बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट उपयोगी पडणाऱ्या वस्तूमध्ये रूपांतरण करून या सॉलिड वेस्टचा आपण उपयोग करू शकतो आता नेमकं हे कशा जबाबतीत करता येईल पहा फॉर एक्झाम्पल पेपर अँड ग्लास कॅन बी रिसायकल्ड विशेषतः कागद आणि काचा ही आपल्या वेस्टमध्ये आढळतात तर कागद आणि काच यांचा आपण रिसायकलिंग करू शकतो त्यानंतर नेक्स्ट आपण प्रिन्सिपल बघतोय री थिंक री थिंक थिंक म्हणजे विचार करणे पुन्हा विचार करणं करा की एखादी गोष्ट आपण जी वापरतोय किंवा वेस्टमध्ये टाकतोय त्याच्याबद्दल आपण गांभीर्यानं जागरूक राहतोय का की लगेचच एखादी वस्तू कचऱ्यात फेकून देतोय खरंच ते कचऱ्यात टाकणे योग्य आहे का याचा पुनर्विचार करणं आपल्या माइंड लेव्हलला ह्याचा विचार असणं हे आवश्यक आहे म्हणजे मानसिक दृष्टीने विचार केला पाहिजे मेकॅनिकली कुठल्याही वस्तू फेकून द्यायला नाही पाहिजे रिथिंकिंग आवर हॅबिट्स ऍक्टिव्हिटीज अँड देअर कॉन्सिक्वेन्सेस इन कनेक्शन विथ द यूज ऑफ व्हेरियस आर्टिकल्स ऑफ अ डेली यूज पहा मी आत्ता बोलल्याप्रमाणे आपल्या सवयी असतील काही आपल्या चुकीच्या कृती असतील तर ह्या कळत न कळत अशा घडत असतात की त्यामधून खूप कचरा निर्माण होतो तर आपण कॉन्शियसली म्हणजे जागरूकपणे या आपल्या कृतींकडं लक्ष ठेवलं पाहिजे त्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल आहे रिड्यूस रिड्यूस म्हणजे कमी करणे म्हणजे काही वेळेला आपण एखाद्या वस्तूंचा वापर हा अतिरेक करतो तर एखाद्या वस्तूचा अतिरेकी वापर जर कमी केला तरीसुद्धा आपलं जे वेस्ट निर्माण होणार आहे ते कमीत कमी होऊ शकतात नेमकं रिड्यूस आपण कसं करू शकतो बघा रिस्ट्रिक्शन द यूज ऑफ रिसोर्सेस टू अवॉइड देअर वेस्टेज म्हणजे एखाद्या वस्तूंचा वापर जो आहे तो कमी करणे ओल्ड मटेरियल शुड बी रूज ज्या जुन्या वस्तू आहेत त्या परत आपण वापरामध्ये आणू शकतो वन थिंग शुड बी शेअर्ड बाय मेनी एकाच वस्तूचा आपण शेअर करून सर्वांनी वापर करू शकतो ही पण टेक्निक आपल्याला वापरता येईल यूज अँड थ्रो टाइप ऑफ ऑब्जेक्ट शुड बी अवॉइडेड पा सध्या एक ट्रेंड झालाय की एखादी वस्तू एकदा एक वापरायची आणि लगेच फेकून द्यायची म्हणजे वापरा आणि फेकून द्या हे तत्व वापरतोय हे काही ठिकाणी ठीक आहे परंतु प्रत्येक गोष्टी जर आपण असं करायला लागलो तर नक्की सॉलिड वेस्ट जे आहे ते वाढणार आहे त्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल आहे आर वरतीच आधारित म्हणजे रिसर्च रिसर्च संशोधन करणं म्हणजे आपल्याला संशोधन अशा पद्धतीनं करता येईल की रियूज कसा करता येईल मटेरियलचा पुनर्वापर आपल्याला कसा करता येईल या दृष्टीनं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या रिलेटेड आपल्याला संशोधन करणं पण आवश्यक आहे सो कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू द रियूज ऑफ अ मटेरियल दॅट आर टेम्पररली आउट ऑफ अ यूज ज्या वस्तू सध्या आपण वापरू शकत नाही ज्या वेस्ट म्हणून टाकतोय त्यांचा रियूज कसा करता येईल याच्यावरती संशोधन करणं आवश्यक आहे नेक्स्ट प्रिन्सिपल आहे अतिशय महत्त्वाचं रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस रेग्युलेशन म्हणजे नियमन करणं स्वतःहून आपण काही बंधनं घातली पाहिजेत आपण स्वतः जागरूक झालं पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरं काय तर पब्लिक अवेअरनेस जनजागृती करणं लोकांच्या मनामध्ये सुद्धा हा कन्सेप्ट किंवा याचं महत्त्व रुजवणं हे आवश्यक आहे ठीक आहे सो फॉलोंग द लॉज अँड रूल्स रिलेटेड टू द वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग ऑदर्स टू डू द सेम आपण स्वतः हा कन्सेप्ट समजून घेऊन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा कायम विचार मनात ठेवून वागलं पाहिजे कचरा कमीत कमी, कमी केला पाहिजे किंवा पुनर्वापर करणं हे वापरलं पाहिजे आणि लोकांना सुद्धा ही गोष्ट आपण सांगितली पाहिजे ठीक आहे आपण आता सात प्रिन्सिपल पाहिली त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया थिंक अबाऊट इट याचा विचार करा सम हॅबिट्स आर डिस्क्राईब्ड बिलो डू वी हॅव those हॅबिट्स इफ सो how डज इट हेल्प इन द वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला काही दैनंदिन जीवनामध्ये एक सवयी असतात काही चुकीची आपल्याकडून कृती घडत असतात तर त्याविषयी आपलं काय मत आहे म्हणजे त्यांनी काही पॉईंट्स दिलेत त्याचा आपण वापर करतोय का आपल्यावरती अव अवलंब पण करतोय का याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे आपण एक एक करून बघूयात पहिला जो यातला पॉईंट आहे फॉलोईंग थ्री आर मंत्रा थ्री आर मंत्र एक कन्सेप्ट आपण लक्षात घ्यायचं आहे थ्री आर म्हणजे तीन शब्द आहेत की जे आर न सुरू होत आहेत ते आपल्या बाबतीत विचारत आहेत का त्याच्यावर विचार करायचा म्हणजे आपण याचा विचार करतो का नेमके तीन आर कोणते आहेत तर त्यामध्ये जे तीन आर आहेत पहा रिड्यूस त्यानंतर रियूज आणि रिसायकल मित्रांनो आपण आता या प्रिन्सिपलमध्ये चर्चा केली होती की के रिड्यूस म्हणजे काय वापर कमी करणे रिड्युसिंग द वेस्ट कमी कमी करने वेस्ट जे साइकल, आहे ते कमीत कमी निर्माण होईल याच्या दृष्टीने विचार करायचा आहे रियूज म्हणजे पुनर्वापर करणे वेस्टचा आणि रिसायकल रिसायकलिंग वेस्ट करणे म्हणजे ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्याच्यावरती प्रक्रिया करून पुन्हा नवीन वस्तूंची निर्मिती करणं रिसायकलिंग करणं हे आपल्या हातून घडतंय का याच्यावरती विचार करा त्यानंतर नेक्स्ट सेकंड पॉईंट आहे थ्रोईंग प्लास्टिक रॅपर्स ऑफ द चॉकलेट्स आईस्क्रीम बिस्किट्स एक्सेट्रा आपण बऱ्याच वेळेला चॉकलेट बिस्किट खातो त्याचे जे रॅपर्स आहेत वरचे जे प्लास्टिक कागद आहेत ते आपण व्यवस्थित कचऱ्यात टाकतो का फेकतो हे कशा पद्धतीने आपलं वर्तन आहे याच्यावरती विचार करायचा आहे सो इन टू डस्टबिन अवॉइडिंग द लिटरिंग म्हणजे कचरा जो आहे तो व्यवस्थितपणे त्या प्रोसेसिंगकडे जाणं हे गरजेचं आहे इथं तथं फेकून आपल्या पर्यावरण दूषित करू नये याचा आपण विचार केला पाहिजे अवॉइडिंग द यूज ऑफ अ प्लास्टिक बॅग्स अँड इन्स्टेड ऑफ यूजिंग क्लॉथ बॅग्स ऑर द बॅग्स प्रिपेअर फ्रॉम द ओल्ड सारीज बेडशीट कर्टन्स एक्सेट्रा सध्या आपल्याला माहित आहे की वरती बंदी आहे प्लॅस्टिक कॅरी बॅग आपल्याला वापरायला अलाउड नाही बरोबर आहे पण जरी प्लॅस्टिकच्या बॅग वापरायचं नसेल तर आपण पर्याय विचारात घेतला पाहिजे याच्यासाठी आपण काय करू शकतो तर क्लॉथ बॅग म्हणजे कापडी पिशव्या वापरू शकतो यासाठी सुद्धा कापड नवीन आणण्याची गरज नाही घरामध्ये असणाऱ्या ज्या जुन्या साड्या असतील ओल्ड सारीज किंवा बेडशीट असतील जरा खराब झालेली किंवा काही खिडक्यांचे दरवाज्यांचे पडदे असतील तर ते अगदी वेस्टमध्ये न टाकता त्यांनाच स्वच्छ करून त्यांच्यापासून आपण पिशव्या शिवू शकतो अशा कापडी आणि त्या वापरात आणू शकतो युजिंग बोथ साइड्स ऑफ पेपर फॉर रायटिंग किती साधी गोष्ट बऱ्याच मुलांमध्ये एक टेंडन्सी असते की छान दिसा व्यवस्थित वाटावं म्हणून वहीच्या पानाच्या एकाच बाजूवर लिहितात तसं करायचं नाही मित्रांनो आपल्याला दोन्ही बाजून जर कागदावर लिहिता आलं तर आपण पन्नास टक्के हे वेस्ट जे आहे ते वाचवू शकतो म्हणजे वेस्टमध्ये जाणार नाही अवॉइडिंग द यूज ऑफ जस्ट एक मिनिट हा पॉइंट पॉईंट नीट बघूयात आपण यूजिंग बोथ साइड्स ऑफ पेपर फॉर रायटिंग रियुझिंग द ग्रीटिंग कार्ड्स अँड गिफ्ट पेपर ग्रीटिंग कार्ड जे आलेले आहेत ते आपण परत परत वापरू शकतो इव्हन गिफ्ट पेपर जे असतात ते गिफ्ट आपण आणल्यानंतर उघडतो कसंही फाडून ते रॅपर फेकून देतो तसं न करता तो पेपर जर आपण ठेवला तर नेक्स्ट गिफ्ट आपण केव्हा देणार आहे त्यावेळेला तो वापरात आणू शकतो अवॉइडिंग युज ऑफ अ टिशू पेपर टिश्यू पेपरचा एक वापर फार वाढलाय पण आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये जात असू किंवा इतर ठिकाणी काही खाणं पिणं आपण करत असेल तर ते खाऊन झाल्यानंतर हात स्वच्छ करण्यासाठी आपण टिश्यू पेपर वापरतो तर ह्या टिश्यू पेपरचा वापर टाळला पाहिजे आपण आपल्यासोबत रुमाल ठेवला पाहिजे आणि त्यांना आपला हात आपण स्वच्छ केले पाहिजे अवॉइडिंग यूज ऑफ अ टिशू पेपर अँड प्रेफरिंग टू यूज ओन्स ओन अँकर ओन शिप आपला स्वतःचा हात रुमाल जो आहे त्याचा वापर करणं हात पुसण्यासाठी आवश्यक आहे म्हणजे काही छोटे छोटे गोष्टी आहेत ज्या आपण सहज करणं अपेक्षित आहे त्याचे नोंद या ठिकाणी आहे युजिंग रिचार्जेबल बॅटरीज इन्स्टेड ऑफ लेड बॅटरीज आपण वेगवेगळ्या कारणाने वे बॅटरी वापरतो तर याच्यामध्ये ज्या लेड बॅ बॅटरे आहेत शिशे युक्त बॅटरे आहेत यांचा वापर टाळून नवीन प्रकारच्या किंवा वेगळ्या बॅटऱ्यांचा वापर आपण केला पाहिजे इम्प्लिमेंटिंग व्हेरिएट प्रोग्रॅम्स ऑफ अ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड एज्युकेटिंग एनकरेजिंग द फॅमिली अँड सोसायटी इन धिस रिगार्ड पा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचा आयोजन आपण केलं पाहिजे म्हणजे इम्प्लिमेंटिंग द व्हेरियस प्रोग्रॅम्स म्हणजे इम्प्लिमेंटेशन म्हणजे लागू करणे किंवा लोकांच्या मध्ये माहिती त्याच्याबद्दल देणे कशा संदर्भात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा घनकचरा व्यवस्थापनाचे कार्यक्रम किंवा जनजागृती करणं हे आवश्यक आहे एज्युकेटिंग शिक्षण देणे एनकरेजिंग प्रेरणा देणं लोकांना आता नेमकं कोणाला हे करता येईल कोणाच्या बाबतीत तर आपल्या फॅमिलीमध्ये आपण सांगू शकतो आपल्या सोसायटी मध्ये सुद्धा याबद्दलची माहिती आपण देऊ शकतो आणि लास्ट पॉइंट याच्यामधला अवॉइडिंग यूज अँड थ्रू टाईप ऑफ आर्टिकल्स पहा वापरा आणि फेकून द्या अशा प्रकारचे जे तत्व आहे हे आपण करायचं नाही म्हणजे अशा वस्तू वापरायच्या नाहीत की जे एकदा वापरून फेकाव्या लागतात याची उदाहरणं बघा लाईक पेन्स आपण काही पेन पाहतो की ज्याच्यामध्ये रिफिल जे आहे ते बदलता येत नाही पेन रिफिल संपली की पेनच फेकून द्यावा लागतो असे पेन न वापरता की ज्यांचे रिफिल बदलता येते रियूज करता येत त्याचा विचार केला पाहिजे कॅनड कोल्ड ड्रिंक्स पा कॅनड कोल्ड ड्रिंक्स म्हणजे काही डब्यांमध्ये शीतपेय येतात ते डबे आपण फेकून देतो देन टेट्रा पॅक्स शुड बी स्ट्रिक्टली लॅवडे टेट्रा पॅक्समध्ये काही खाद्यपदार्थ येतात किंवा वस्तू येतात यांचा वापर आपण टाळला पाहिजे नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात अमेरिका इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सॉलिड वेस्ट हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे अमेरिकेमध्ये जे सॉलिड वेस्ट आहे त्यापासून जास्तीत जास्ती जास्त प्रमाणावरती विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते जपान हॅज डेव्हलप्ड द दे प्रोजेक्ट्स ऑफ प्रोडक्शन ऑफ थ्रेड्स पेपर अँड ऑदर युजफुल मटेरियल फ्रॉम द बनाना पिलिंग जपानमध्ये असं तंत्रज्ञान विकसित केलंय की ज्यामध्ये केळीच्या सालापासून कागद किंवा धाग्यांची निर्मिती केली जाते की के जे आपण उपयोगात वेगवेगळ्या कारणासाठी आणू शकतो फाइंड अबाउट सच uh, प्रोजेक्ट्स इन अवरिजन आपण ज्या परिसरामध्ये राहतो तिथं सुद्धा अशा प्रकारचे काही उपक्रम चालतात का याविषयी आपल्याला माहिती घ्यायची त्यानंतर आपल्याला एक सर्वे करायला सांगितलं मित्रांनो विच वेस्ट मॅनेजमेंट प्रोसेस आर यूज इन युअर व्हिलेज टाउन और सिटी आपल्या भागामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी कोण कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो याची माहिती आपण मिळवायची आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचा नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे तो म्हणजे पिरियड ऑफ रिक पिरियड रिक्वायर्ड फॉर द डिग्रेडेशन ऑफ वेस्ट आपण जे सॉलिड वेस्टची चर्चा करतोय यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे पण सर्वच वस्तूंच्या डिग्रेडेशनसाठी म्हणजे कुजण्यासाठी लागणार जो कालावधी आहे तो सारखा नाही काही वस्तूंना खूप कालावधी लागतो तर काही वस्तूंचं विघटन हे फार कमी कालावधीमध्ये होतं साधारणतः कोणत्या वस्तूला किती काळ लागतो याविषयीची माहिती आपण या टेबलमध्ये बघूया वेस्ट मटेरियल अँड पिरियड ऑफ अ नॅचरल डिग्रेडेशन जे वेस्ट मटेरियल त्याची यादी दिली आहे काही पदार्थांची काही वस्तूंची आणि जो नॅचरल डिग्रेडेशनचा पिरियड आहे कालावधी तो इथे दिला पण पहिल्यांदा बघा बनना फिलिंग्स केळीची जी सालपट आहेत किंवा साल आहे त्याला तीन ते चार आठवड्यामध्ये पुरेसा कालावधी आहे पूर्णपणे त्याचं विघटन होतं त्यानंतर क्लॉथ बॅग्स कापडी ज्या आहेत त्याला एक महिना साधारणतः कुजण्यासाठी लागतो रग्ज फाइव मंथ्स म्हणजे जुनी जी कापडं असतील किंवा कापडाच्या चिंध्या म्हणतो पण आपण शब्द वापरतो त्याच्या डिग्रेडेशनसाठी साधारणतः पाच महिने इतका कालावधी लागतो वुलन सॉक्स जे लोकरीचे पायमोजे असतील तर त्यांना साधारणतः एक वर्ष इतका कालावधी लागतो त्यानंतर ऊड लाकडासाठी दहा ते पंधरा वर्ष लागतात कुजण्यासाठी पूर्णपणे लेदर शूज जे कापड ह्याच्यापासून लेदरपासून म्हणजे चामड्यापासून बनवले जे बूट असतील किंवा चपला असतील त्याला चाळीस ते पन्नास वर्ष इतका कालावधी कुजण्यासाठी लागतो टीन कॅन्स टीन ज्याला आपण टीन मेटल आहे त्याच्यापासून बनवले जे डबे असतील तर त्याच्या जो डिग्रेडेशन पिरियड आहे तो तर खूपच मोठा आहे जवळजवळ पन्नास ते शंभर वर्ष इतका कालावधी लागतो ॲल्युमिनियम कॅन जे आहेत ॲल्युमिनियम कॅन्ससाठी दोनशे ते अडीचशे वर्ष इतका कालावधी लागतो सर्टन प्लास्टिक बॅग्स काही प्लॅस्टिकचे पिशव आहेत त्यांना तर जवळजवळ दहा लाख वर्ष लागतात म्हणजे इतका मोठा कालावधी थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं की याचे डिग्रेडेशन जवळजवळ होतच नाही असे हे पदार्थ आहेत आणि शेवटचा अतिशय डिग्रेडेशन न लवकर होणारा पदार्थ म्हणजे थर्मोकोल आणि स्टायरोफोम कप्स चहा पिढ्यासाठी किंवा आपण कप काही वापरतो पा थर्मोकोल सारखेच दिसतात जाड कागदाचे तर त्याचा जो पिरियड आहे तो इन्फानाईट ड्युरेशन म्हणजे याचं शंकाच आहे की डिग्रेडेशन होतं का नाही म्हणजे अशा पद्धतीनं पदार्थांना काही कमी कालावधी लागतो तर काही पदार्थांना त्यांच्या विघटनासाठी खूप कालावधी लागतो याविषयी आपण पाहिलं इफ द टाईम रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ द सॉलिड वेस्ट जनरेटेड अराउंड अस इज लाँग इट सिरियसली अफेक्ट द एनवायरमेंटल फॅक्टर्स ही माहिती आपण का घेतोय मित्रांनो तर जेवढा कमी कालावधी विघटनासाठी लागेल तेवढं पर्यावरणाला हानी कमी पोहोचणार आहे जर डिग्रेडेशनसाठी खूप वेळ लागत असेल तर ते वस्तू जमा होतील आणि तो कचरा तसाच साठ जाईल आणि पर्यावरणाचा बॅलन्स त्याच्यामधून बिघडेल व्हॉट केअर विल यू टेक टू अवॉइड दिस हे सगळं करण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आपण आतापर्यंत तीच चर्चा करतोय वेगवेगळ्या पद्धती आपण अवलंबून या गोष्टी आपण करू शकतो फिगर नाईन पॉईंट फायू ए बिलो शोज अ मेथड ऑफ स्टोरिंग वेस्ट अँड नाईन पॉईंट फाईव्ह बी शोज अ यूज ऑफ अ स्पेसिफिक डस्टबिन्स ॲज पर द टाईप ऑफ अ वेस्ट पुढं डायग्रॅम दिलेले आहेत बघा हे नाईन पॉईंट फायू मेथडस ऑफ स्टोरिंग सॉलिड वेस्ट जो घन कचरा आहे तो जमा करण्याच्या काही पद्धती आहेत त्याच्या ए आणि इकडच्या बाजूला बी अशी डायग्रॅम आहे एमध्ये काय दिसते जे सध्या आपण बऱ्याच ठिकाणी आपल्या घरगुती तत्वावर हे आपण वापर करतोय वेट वेस्ट मॅनेजमेंटसाठी एक वेगळ्या रंगाची बादली किंवा डबा असेल आणि ड्राय वेस्टसाठी वेगळं कंटेनर असेल ग्रीन कलरचं कंटेनर म्हणजे ड्राय वेस्ट आहे आणि जो वेट वेस्ट आहे ओला कचरा आहे त्यासाठी रेड कलरचं डस्टबिन त्याप्रमाणे आपण आणखीनही बदल करू शकतो पेपरसाठी ब्ल्यू कलरचं डस्टबिन असेल ग्लाससाठी ये ग्रीन कलर प्लास्टिकसाठी येलो कलर मेटलसाठी रेड किंवा ब्राऊन कलर जर आपण असे वेगवेगळ्या ठिकाणी हा कचरा गोळा केला तर त्याचं रिसायकलिंग करणं हे नक्कीच जास्त फायद्याचं ठरू शकतं थिंक अबाउट हाऊ सच इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट कॅन बी अचीवड म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं हे आपल्याला करता येणं शक्य आहे का याच्यावरती विचार करायचा आहे बाय फॉलोइंग दीज मेथड्स इन अवर होम्स टू आपल्या घरी सुद्धा या तत्त्वाचा आपण नक्की वापर करू शकतो किंवा हे प्रिन्सिपल आपण वापरू शकतो त्यानंतर अ पीप इन टू द पास्ट आपण भूतकाळामध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये थोडक्यात डोकावून पाहणार आहे एव्हर सिन्स एन्शियंट टाइम्स स्पेशल अटेन्शन हॅज बीन गिवन टू द गार्बेज डिस्पोजेबल अगदी फूर फार प्राचीन काळापासून पूर्वीपासूनच आपल्याकडं या घनकचरा व्यवस्थापनाकडं विचार केला जातो किंवा त्याच्याबद्दलची जाणीव आहे इन द ग्रीक सिटी ऑफ द ॲथेन्स इन थ्री ट्वेंटी बी सीई म्हणजे ग्रीक जी ॲथेन सिटी आहे ग्रीक भागामधली त्याच्यामध्ये पूर्व तीनशे वीस वर्षापूर्वी काय होतं अ लॉ हॅड बीन एनॅक्टेड रिगार्डिंग द गार्बेज डिस्टोबल डिस्पोजल म्हणजे जो घनकचरा आहे त्याची विल्हेवाट न लावणं हा कायद्यानं गुन्हा आहे हे पूर्व तीनशे वीस शतकामध्ये चालत होतं इट मेड थ्रोविंग गार्बेज इन द ओपन म्हणजे उघड्यावरती कचरा टाकणं हे त्यावेळेला सुद्धा एक गुन्हा मानला जायचा किंवा समजला जायचा मला वाटतं मित्रांनो आज आपण जी चर्चा केली तुम्हाला भाग कळायला असेल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणं का आवश्यक आहे आणि त्याची बद्दलची आपण माहिती पाहिली आपण सारांशन आज काय काय चर्चा केली बघूयात सुरुवातीला आपण नेसेसिटी ऑफ आप सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट त्याच्या संदर्भातले काही पॉईंट पाहिले नेमकं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दलही आपण ह्या फ्लो चार्टच्या आधारे पॉईंट्स पाहिले त्यानंतर सेवन प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबद्दल आपण चर्चा केली रियूज रिफ्यूज रिसायकल रिथिंक रिड्यूस त्यानंतर रिसर्च आणि रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस हे ते पॉइंट होते त्यानंतर आपण थिंक अबाउट इट यामध्ये विचार केला कशाबद्दलचा सम हॅबिट्स आर डिस्क्राईब बिलो डू वी हॅव दोज हॅबिट्स काही वाईट सवय आहेत चुकीच्या सवयी आहेत आपल्या बाबतीत असा आहे का याचा विचार करण्यासाठी आपण काही पॉईंट्स पाहिले आणि त्यानंतर आपण विचारत घेतलं की वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत ज्या कचऱ्यामध्ये आढळतात त्यांचा डिग्रेडेशनचा कालावधी काय आहे तर हा चार्टही आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर आपण हे डिग्रेडेशन होणारे कमी अधिक कालावधी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा सॉलिड वेस्ट आहे त्यांचे सॉर्टिंग कशा पद्धतीने करू शकतो याविषयी माहिती पाहिली ले। घरगुती लेवलला सध्या आपण दोन डस्टबिनमध्ये हे सॉलिड वेस्ट त्यामध्ये ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट असे वेगळे करतो हे चार पद्धतीने आपण करू शकतो याविषयी माहिती घेतली आणि सॉलिड वेस्टबद्दलची आपल्या हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऐतिहासिक जी काय माहिती आहे त्याविषयी आपण बघितलं की फार पूर्वी ग्रीकमध्ये का म्हणजे ॲथेन्स जो प्रदेश आहे त्यामध्ये इसविसन पूर्व तीनशे वीस या शतकामध्ये सुद्धा असे कृती करणं उघड्यावरती कचरा टाकणं किंवा घाण करणं यासाठी हा गुन्हा मानला जायचं याबद्दल बघितलं मित्रांनो यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट याबद्दल चर्चा करणार आहोत आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर म्हणजे काय त्यामध्ये नॅचरल डिझास्टर मॅनमेड डिझास्टर कोणकोणते आहेत आणि त्याची मॅनेजमेंट कशा पद्धतीने करता येते याविषयी आपण चर्चा करणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यानुसार नक्की लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ ज्यावेळेला अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार